आज आणि उद्या मुंबईसह उपनगरांमध्ये हलक्या पावसाची शक्यता, भारतीय हवामान खात्याचा अंदाज. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पावसाचा अंदाज. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातल्या तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता. पाणी टंचाई असलेल्या भागात सुरू असलेली बांधकामं थांबवण्याचे राज्य सरकार आदेश देणार. पाण्याची बचत करण्यासाठी राज्य सरकार घेणार महत्वाचा निर्णय. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्याचा दौरा करणार. दौऱ्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार. जालन्यातल्या अंबडमधल्या किनगाव चौफुली तसंच बदनापूरमधल्या दुधनवाडी गावात नाना पटोले दुष्काळग्रस्त पिकांची पाहणी करणार. कर्नाटकच्या गुलाबी कांद्यावरील 40% निर्यात शुल्क केंद्रानं हटवलं. महाराष्ट्रातल्या कांद्यावरचं निर्यात शुल्कही हटवण्याची मागणी. कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातल्या कांद्यावरील 40% निर्यात शुल्क कमी केल्यास आणि महाराष्ट्रातला कांदा परदेशात निर्यात झाल्यास कांद्यालाही चांगला दर मिळेल. जयदत्त होळकर यांची मागणी. आवक कमी झाल्यानं तांदळाच्या किमतीत 20% वाढ. तांदळाच्या किमतीत 1 किलोमागे 3 ते 4 रुपयांची वाढ. कोलम तांदळाला अधिक मागणी, मात्र तांदळाची आवक कमी. अहमदनगरमधल्या अनेक भागांमध्ये सध्या दुष्काळी स्थिती. शेवगाव शहरात 20-20 दिवसांनी पाणी, त्यामुळे शहर नागरी कृती समितीकडून नगर परिषद कार्यालयासमोर मुक्काम ठोको आंदोलन. मुंबईत मध्य रेल्वेवर आजपासून रविवार दुपारपर्यंत विशेष मेगा ब्लॉक. लोकलच्या 930 फेऱ्या रद्द. मध्य रेल्वेवरच्या ब्लॉकमुळे बेस्टकडनं अतिरिक्त बसेस चालवल्या जाणार. सीएसएमटी ते भायखळा, धारावी, दादर, कुलाबा ते वडाळा स्थानकासह इतर 9 मार्गांवर 55 अतिरिक्त बसेस धावणार. आज ठाणे स्टेशनवर 63 तासांचा ब्लॉक. प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून एसटी महामंडळ कुर्ला, नेहरूनगर, परळ आणि दादर स्थानकातून ठाण्यासाठी 50 जादा गाड्या चालवणार. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाची माहिती. ब्लॉक दरम्यान नोकरदार वर्गाला सुट्टी जाहीर करा किंवा वर्क फ्रॉम होम जाहीर करा. शिवसेना प्रवक्ते अॅडव्होकेट सुशीबेन शहा यांची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी. मेगा ब्लॉकमुळे राज्य निवडणूक आयोग कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मुभा. कर्मचाऱ्यांना कार्यालयात येणं कठीण, त्यामुळे जे कर्मचारी गैरहजर राहतील त्यांची रजा कापली जाणार नाही. आज सुट्टी झाल्यास ती इतर दिवशी भरून काढावी लागणार. मुंबईतल्या जम्बो मेगा ब्लॉकबाबत रेल्वे प्रशासनानं पूर्वकल्पना द्यायला हवी होती. प्रवासी संघटनांसोबत बैठका घेऊन चर्चा करायला हवी होती. मध्य रेल्वे महासंघ प्रवासी संघटनेच्या सरचिटणीस लता आरगडे यांची प्रतिक्रिया. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.